दिवाळी पाडव्याच्या दिवशी सहकार मंत्री यांच्या कारखान्यावर बोंबाबम आंदोलन करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने इशारा केलेला आहे. सातारा जिल्ह्यात साखर कारखान्यांनी अद्याप देखील ऊस दर जाहीर केलेला नाही, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे. 5 नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडव्याच्या दिवशी कराड येथे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना बोंबाबम आंदोलन करणार आहे. या आंदोलनाचे निवेदन सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना देण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांवर अन्यायकारक वीज बिल वसुलीचे आदेश साखर कारखानदारांना साखर आयुक्तांना दिल्याने शेतकरी संतप्त झालेले आहेत. ऐन दिवाळीत सहकार मंत्र्यांच्या दारात शेतकऱ्यांवर शिमगा आंदोलन करण्याची वेळ आलेली असून पश्चिम महाराष्ट्रात याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी व्यक्त केलेली आहे. सातारा जिल्ह्याच्या वतीनं आज साखर कारखान्यांच्या बाबतीत वारंवार निवेदनं आंदोलनं करून सुद्धा साखर सम्राट अद्यापही मूग गिळून गप्प आहे. सातारा जिल्ह्यातले 2 कारखाने वगळता कोणताही कारखान्यानं एकरकमी एफआरपी देण्याचा कायदेशीर जो आज हक्क आहे शेतकऱ्यांचा तो देण्यास अजिबात कुणी तोंड उघडलेलं नाही. त्याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही त्याच्या अगोदर वर्षानं काही परंपरेनुसार बळीराजाचा नरड्यावर पाय ठेवून वामन रूपी ह्या ह्याने जे अंत केला होता त्याच पद्धतीचे आता हे सगळेच राज्यकर्ते वागतात. तर ह्याचा निषेध म्हणून आम्ही बलिप्रतिपदा दिवशी गुढीपाडव्याच्या राज्याचे सहकार मंत्री जे चेअरमन आहेत सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे त्यांच्या कार्यकारण्यावर सणासुदीच्या दिवशीसुद्धा शेतकऱ्यांना सगळ्या घेऊन शिमगा आंदोलन करणार आहे आणि ह्या परिस्थितीला सर्वस्वी ती जबाबदार आहे. कारण का तर तुम्ही अद्यापही कायद्याचं राज्य असून कायदा एका बाजूला तुम्ही बाकीच्या आणि त्याच्यातनं अजून तुम्ही वीज बिलाची वसुली म्हणजे तुम्ही अगोदर न्याय द्यायला मागणं झालंय. गेल्या वर्षीचे एफआरपीचे तुकडे केले त्याचं कायद्याप्रमाणे व्याज द्यायला तयार नाही आणि कारखाना जोमात चालू करताय धरणं जाहीर करता ही कुठली पद्धत आहे ती कुठली आणि कायदा सुव्यवस्था म्हणून प्रशासनानं जर आम्हालाच जबरदस्ती जर भेटीला धराल तर आम्ही कुणालाही सोडणार नाही आणि मोठ्या संख्येनं ह्यामध्ये शेतकरी उतरतील आणि माझी त्या ह्या शेतकऱ्यांची बाजूनं जे कळवळ आणणारे सगळे लोकप्रतिनिधी आहेत कोणी आहेत व्यापारी आहेत सगळे आहेत त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही ह्या ह्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं ह्या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे. याचं कारण प्रमुख आहे की एफआरपी हा काही मिनिमम सपोर्ट प्राईज म्हणून आहे जो काही फायनल दर नाही आहे. मग नफ्यातलं प्रमाण कुठं जातं? आजपर्यंत किती कारखान्यांनी दिलं? एकाही कारखान्यानं सातारा जिल्ह्यात एफआरपी देता देता नाकी नवं येतात आणि ही करतात तर त्याच्यावर 40 लाख मेट्रिक टन शिल्लक आहे साखर. आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी आता जे हायकोर्टामध्ये रिट दाखल केलं 20,000 कोटी रुपयाची एफआरपी थकबाकी आहे. मग त्या बाबतीत आता हे पळवाट काढता तुम्ही आणि वरचं एकदा केंद्र वेगळं बोलतं राज्य वेगळं बोलतं अजून कायदा पारित झाला नाही तरच तुम्ही त्याचे तुकडे करताय कायदा मोडायची भाषा करताय. तर आम्ही कायदेशीर ही करायची अपेक्षा का ठेवतोय. म्हणून एका बाजूला शेतकऱ्याचं पोरग जे देशाचं संरक्षण करताना मरतोय दुसऱ्या बाजूला शेतकरी जगाचं पोट भरता भरता मरतोय हे शासनाचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण झालेलं आहे आणि त्याचा ह्या गोष्टीचा निषेध म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी एकजुटीनं जर आज एफआरपी जर आपण एक रकमी आपला हक्क अधिकार 18 महिन्यानंतर सुद्धा मिळवू शकलो नाही तर मग याच्यानंतर अजूनही वेगवेगळे फतवे काढून आपल्याला हे लुटण्याचं गाडण्याचं काम हे वामन रुपये अवतार हे परत हे आत्ताचे राज्यकर्ते करत आहेत. मग ह्यांना काढण्यासाठी म्हणून 5 तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये कराडमध्ये राज्य सहकार मंत्र्यांच्या कारखान्यावर मोठ्या प्रमाणात हे आंदोलन केलं जाणार आहे आणि होणाऱ्या ह्याच्या 2013ची पुनरावृत्ती होऊ नये असं जर वाटत असलं स्वाभिमानी शेतकरीनं 2013ला काय आंदोलन असतं हे दाखवून दिलेलं आहे कराड तालुक्यामध्ये त्याच पद्धतीचा उद्रेक होऊ नये असं वाटत असलं प्रशासनाने तातडीनं लक्ष घालावं आणि तातडीनं आमचा अधिकार हक्क कायद्या. नमस्कार. ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड रत्नागिरी संचालित ज्ञानदीप कॉलेज ऑफ आर्किटेक्चर बोरस तालुका खेड जिल्हा रत्नागिरी ज्या विद्यार्थ्यांना कोकणात राहून आर्किटेक्चर करायचे आहे त्यांना आर्किटेक्चर करण्यासाठी मोठ्या शहराकडे जाण्याची गरज नाही कारण ज्ञानदीप विद्यासंकुल मोरवंडे बोरस तालुका खेड जिल्हा रत्नागिरी येथे ज्ञानदीप कॉलेज ऑफ आर्किटेक्चर सन 2021-22 पासून 40 विद्यार्थी क्षमतेसह काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर दिल्ली यांची मान्यता प्राप्त झाली आहे. कोकणासारख्या निसर्गरम्य वातावरणात राहून सुंदर लाभदायी परिसरात अगदी पनवेलपासून ते गोव्यापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर बनण्याची संधी शासकीय नियमानुसार आकारलेल्या सर्व मापक फीमध्ये तसेच शासकीय शिष्यवृत्तीसुद्धा उपलब्ध करून दिली जात आहे. नव्याने सुरू झालेल्या व सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण अशा ज्ञानदीप कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू. आमची काही खास वैशिष्ट्ये:
हमकास यशाची व निकालाची हमी, बाहेर गावाहून प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, प्रशस्त इमारत, विद्यार्थ्यांना लागणारी सर्व साहित्य साधने, प्रशस्त ग्रंथालय व त्यामध्ये असणारी विविध प्रकाशनाची संदर्भ पुस्तके, तसेच ई लायब्ररीच्या माध्यमातून जगभरातील सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध, अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग, विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकरिता कन्स्ट्रक्शन यार्ड, सर्वे लॅब, सुसज्ज स्टुडिओ, ॲटोकॅड सारखे इतर सॉफ्टवेअर आणि सुविधांनी सज्ज अशी कॉम्प्युटर लॅब। चला तर मग, ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 12वीनंतर नाटा म्हणजेच नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर या परीक्षेत 70 किंवा त्याहून अधिक गुण मिळवले असतील, तर कॅप राऊंडने प्रवेश घेताना ज्ञानदीप कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचा इन्स्टिट्यूट कोड 3524 प्राधान्याने भरून आपला प्रवेश निश्चित करा। संपर्कासाठी 70 57 96 31 27, 80 87 29 11 45, 80 87 29 11 25, 90 11 76 31 68 या क्रमांकावरती आजच संपर्क साधा। धन्यवाद।